निजामुद्दीनच्या मरकसवरनं राजकारण सुरुवात झालं. 22 मार्चला लॉकडाऊन झालं आणि मरकसचा कार्यक्रम चालू होता. मरकसमध्ये देशातून आणि विदेशातून लोक आली होती. लॉकडाऊन झाल्यानंतर स्थानिकांनी सरकारला कळवलं, परंतु सरकारने कुठलीही दखल घेतली नाही. उलट इमिग्रेशन डिपार्टमेंटकडून शासनाला 2-2 तासाने किती परदेशी पाहुणे आले याची माहिती असते. 22 तारखेला लॉकडाऊन झाल्यानंतर जे कोणी व्हिसा मार्फत भारतामध्ये आले होते त्यांची माहिती त्या त्या एम्बॅसीला देणं शासनाचं गरजेचं होतं आणि त्याचबरोबर ही लोक कुठे राहिली आहेत ही शोधणं महत्वाचं होतं. त्यांना एअरपोर्टवरती नेऊन त्यांना त्यांच्या देशामध्ये पाठवणं ही सुद्धा शासनाची एक जबाबदारी आहे. शासनाने ही जबाबदारी पार पाडली नाही. मरकसमध्ये काही लोकांना COVID-19 बाधित झाले आणि तिथून मरकसमुळेच आता कोविड फिरेल किंवा लागण होईल असा प्रचार सुरुवात झालाय. शासनाला माझी विनंती आहे की परदेशातून आलेल्या लोक हे गैर नाहीत तर व्हिसा मार्फत आलेले आहेत. त्या त्या एम्बॅसीने त्यांना व्हिसा दिलेला आहे किंवा त्यांना जे ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेलं आहे हे पहिल्यांदा रद्द करण्यात यावं. आंतरराष्ट्रीय कराराच्या विरोधात आहे. आज नाही पण कोरोना व्हायरस एकदा संपलं की याच्यावरनं रणधुमाळी आंतरराष्ट्रीय होण्याची शक्यता आहे आणि म्हणून शासनाने या व्हिसावरती आलेल्यांना ब्लॅकलिस्टेड केलेलं आहे. त्यांना त्याच्याबरोबर न्यायाने वागावं आणि आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे वागावं अशी विनंती आहे.